तीस मिनटाच अवधी असेल, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये पाच मिनिटं, आपल्याला पाच मिनिटाच्या आत आपल्याला प्रत्येक शतक फेकायचे आहेत, आणि त्या आयोजकांचा अठ्ठो कठू निर्णय मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहेत रोशन, गोलंदाजी मार्क वरती असतील, त्याचबरोबर सुनील सेठ मडवी, नक्कीच गावदीप गावटेंचे पॅकर्स आहेत. तर विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच सरदील ट्रॉफी 2023 या शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत असेल. गेम ऑन होते, नेक्स्ट प्ले. हो, पहिला चेंडू काट केलाय, सन्मान दिलाय हा पहिल्या चेंडूला, म्हणजे इथे सुरुवात केली अर्थातच पहिल्या इनिंगची. ज्या प्रकारे आपण ही लढत पाहतोय अर्थातच स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा आणि त्याला फाईट करत असताना सोहम इलेव्हन सिंद्रन या दोन टीम दरम्यान, अर्थातच सोहम इलेव्हन चिंद्रन टीमचे अर्थातच पॅकर्स आहेत पद्माकर जाधव नेवाळीपाडा, यांची देखील उपस्थिती पाहतोय. खूप खूप शुभेच्छा असतील, कारण की दोन्ही टीमचे पॅकर आहेत, कारण की मोठी टुर्नामेंट अर्थातच इम्तियाज भाई शेख यांच्या माध्यमातून ही मोठी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल हा चेंडू खूप चांगला फेकलाय, मनगडे तकतीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय, मिड विकेट चेडोक्यावरनं आणलाय फळंदाज अजय गडूच्या बॅट मधनं हा मोठा बिगिट सहा धावांसाठी. तर षटकार हॅट्रिकसाठी नरेश फराड आणि त्याचबरोबर पद्माकर जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाची धनराशी अर्थातच कॅश प्राईस. तर पहा मुंडा भाई शेख डॅसिंग मॅन आणि त्यांच्या माध्यमातून मला इथे समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करीन आणि मी कौतुक करेन अर्थातच इम्तियाज भाई शेख यांचं, कारण की यांची ही मोठी देव आणि त्याचबरोबर साहिद भाई शेख अर्थातच यांच्या माध्यमातून इथे मला समालोचन करण्याची संधी मिळाली, कारण की कालच्या दिवसामध्ये अर्थातच सर योगेश मडवी सर होते आणि त्याचबरोबर सर बाबूशा यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत मला समालोचन करण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच याच गावचे भूमिपुत्र अर्थातच सर सोनू सांगडे आणि त्याचबरोबर सर रोशन पाटील सिरवली यांच्या समवेत मला समालोचन करण्याची संधी, मी पुन्हा एकदा त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. उड्या मॅचकडे, मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे नेवाळीपाडा विपक्ष सोहम इलेव्हन चिंद्रन या टीम दरम्यान. फलंदाजी चिंद्रन टीम स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, मिळेल सिंगल आणि एक धावाल्या एका धावेच्या मदतीनं चिंद्रन टीम जाम पोहोचल्या, अर्थातच 8 धावा आपण पाहतोय धाव फळकावरती अंकित झाल्यात. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज नेवाळीपाडा टीमचा पहिला ट्रम्प कार्ड अर्थातच रोशन गोलंदाज मार्क वरती, अतिशय देखणी गोलंदाजी, ज्या प्रकारे 4 चेंडूची फेकी केली होती गोलंदाज रोशननं, जरूर एक षटकार जरी खर्च केला तो षटकार अर्थातच अजय कडूच्या बॅट मधून आपण पाहिला होता, इथे 8 धावा खर्च केल्यात, कम बॅक केलं गोलंदाज रोशननं, कारण की मॅनॉरिटी पॉवर प्ले आणि त्याचबरोबर 30 यार्ड सर्कलच्या दायऱ्यामध्ये गोलंदाजी करणं खूप अवघड होतं आणि इथे खूप सुरे गोलंदाजी केली, परंतु इथे घडेल काय, तर नक्कीच थर्ड अंपायरची ते मांग केली जाते. अर्थातच प्राप्ती डिजिटल लाईव्हचे ओनर आहेत अर्थातच जितूदादा गोंडली, तर सन्माननीय अनिलदादा टेंबे यांची उपस्थिती पाहतोय. तिसरा पंच आहेत नक्कीच, आपण अर्थातच स्टेजवरती थांबायचं आहे. तर पाहिजे आला चौकार प्रयत्न खूप चांगले केले होते नेवाळीपाडा टीमचे संरक्षक आहेत, नक्कीच गळी पॉइंटला खूप चांगलं संरक्षण केलं होतं, परंतु अंतिम क्षणाला फुटवर नक्कीच पडलेला आणि या स्पर्धा नक्कीच क्रिकेटची शान आहे आणि त्या स्पर्धेला फुटवर काढलेला आहे आणि त्या कारणास्तव ते चिंद्रन टीमला मिळालाय हा चौकार. हो, मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये, हा चेंडू लाईट डॉट अर्थातच हा षटकातील अंतिम चेंडू होता, अंतिम चेंडूवरती नंबर लावता आला नाही फळंदाज तकदीर पाडेकरला, अंतिम चेंडूला डॉट, इथे षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस
सोहम इलेवन चिंद्रन टीम जाम पोचल्या बिनगड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 12 या धावसंख्येवरती। तर पहा पहिल्या शतकाच्या अखेरीस सोहम इलेवन रोशन सफाई स्पोर्ट चिंद्रन टीमनं धावा जमवल्या जमा केल्या, तर अर्थातच 12 धावा। परंतु त्या नेवाळीपणा टीमचा दुसरा टर्म कार्ड अर्थात त्याचा दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती लखन जाधव आहेत संघाकडनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं शतक फेकतोय लखन जाधव आहेत गोलंदाजी मार्ग वरती। हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय, चेंडूला फेकून दिलाय लॉंग स्टॉप अर्थात त्याचा फाईन लेग च्या डोक्यावर आलाय हा मोठा बेगीट 6 धावा। अतिशय देखणी स्पर्धा त्याच भाई शेख हे स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत, परंतु अजून एक त्याच दिशेने फटका कन्वर्ट झालाय। परंतु हा नक्कीच कार्पेटला लगत चेंडू गेला सीमारेषा पलीकडे फलंदाज अजय कडू ऑन फायर अडाई चौकार। पहा दोन चेंडू वरती दसकादम जमा केल्यात डावखोरीचे फलंदाज क्रिकेटच्या पटलावरती नेहमी घातक मानले जातात आणि तीच घातक फलंदाजही आपण पाहतोय फलंदाज अजय कडून चिंद्रन टीमला बिलॉंग करतोय आणि चिंद्रन टीमच्या माध्यमातून खूप वर्ष हा खेळ क्रिकेटचा खेळतोय। हा फटका जरूर फासलाय, स्वतः गोलंदाज आहेत चेंडू खाली जेज करत आहेत आणि इथे झालं काय विकृत बुद्धी विनाश कार्य बाळ बाळ भज फलंदाज अजय कडून, कारण की सोपा झेल होता झेल टिपण्याची संधी स्वतः गोलंदाज झालं होती परंतु इथे चुकी केली गोलंदाजानं आणि त्याच्याच कारण असतं नक्कीच कॅच सोडले की मॅच सोडली काय, कारण की क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ, परंतु तसं काय घडलं नाही सोपा झेल होता आणि तो सोपा झेल मातृभूमीला दान केला गेलाय गोलंदाजाकडनं आणि ते जीवनदान मिळाल्या फलंदाज अजय कडूला। तिथे आल्या दोन धावा, दोन धावेच्या मदतीनं सोहम इलेवन चिंद्रन टीम जाम पोचल्या टोटल 24 या धावसंख्येवरती। हो हा फटका कन्वर्ट नो मॅन्स लाईन, अजून एक टप्प्याने फलंदाज अर्थातच अजय कडू ऑन फायर आलाय बिगिट 4 धावा। तर नक्कीच सुलतान शेख आजचे आचार्य आहेत आणि त्याला नक्कीच साथ देतील अर्थात त्याच वसन सेठ पाटील आमचे काका आहेत आणि त्यांच्या खूप साथ लागेल, कारण की दोन आचार्य आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, कारण की कालच्या दिवसामध्ये स्वादिष्ट मेजवाणी नक्कीच आमच्या आयोजक कमिटी आणि त्याचबरोबर समालोचक असतील स्कोरर मित्र असतील आणि त्याचबरोबर प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितू दादाचे नक्कीच सहकारी असतील यांच्यासाठी खूप अचूक आणि एकदम स्वादिष्ट जेवणाची सोय केली होती। मी पुन्हा एकदा या दानशूर व्यक्तींचं अर्थातच या सिंगलेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्ग वरती लखन जाधव, टॅप काढला चेंडूला लाईट कट मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे अंतिम चेंडूला डॉट, कारण की इथे पाहतोय शतक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि दुसऱ्या शतकाच्या अखेरीस सोहम इलेवन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन जाऊन पोहोचल्या अर्थातच बिनगड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 30 या धावसंख्येवरती। प्रभू फडके डोंगऱ्याच्या पाड्या मला
मी तो ढोंगरे 360 वाला मंगेशकर उळकर पेंधर वाला सुमित ढोंगरे सिक्सर वाला रायगढ़ ठाण्याचं फेमस हाय मित्र जीवाचा जीव लग हाय वावजे गावचा इतिहास तर नक्कीच प्रदीप जसा सोमेकर कारण की काल नक्कीच आपण पाहिला वावन्स प्रीमियर लीग लीगचं ऑप्शन होतं आणि तिथे आपण चांगला आवाज ऐकला प्रदीप सोमेकर यांचं तर मुंडाबाई सेग यांचं नक्की त्यांना कोळ असेल की आपण नेक्स्ट अर्थात नेक्स्ट इनिंग आपला आवाज इथे प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचवायचा आहे प्रदीप दादा सोमेकर विनंती असेल आणि पूर्ण कमेंटीच्या माध्यमातून ह्या नक्कीच कोळ असेल तर प्रदीप दादा सोमेकर आपण विनंती असेल आपल्याला की आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण की अर्थातच कालच्या दिवसामध्ये वावन्स प्रीमियर लीग या लीगचे ऑप्शन होते त्याने त्या कारणास्तव आपण पाहायला गेलो तर तिथे प्रवीण टेंबी सर वळप आणि त्याचबरोबर योगेश मडवी सर सिद्धी करवले आणि त्याचबरोबर सर रोशन पाटील सिरवली हे उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत अर्थातच प्रदीप दादा सोमेकर यांचा आवाज होता मला देखील तिथे इन्व्हाइट केलं होतं परंतु इथे वळूया मॅच कडे मॅच खूप इम्पॉर्टेंट आहे एका बाजूला आपण पाहतोय स्मरिका इलेव्हन नेवाळेपाडा आणि त्याला फाईट करतोय सोहम इलेव्हन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन इथे फळंदाजाचं पतन झालंय अर्थातच तकदीर पाडेकर हा झाला बॅक टू द पॅव्हिलियन्स इम्तियाज भाई नावलाय फेमस हाय इम्तियाज भाई नावलाय फेमस हाय त्याच्या क्रिकेटच्या स्पर्धेला तोडच नाही त्याच्या शेरदील ट्रॉफीला तोडच नाही त्याच्या क्रिकेटच्या स्पर्धेला तर रोहन पाडेकर पण पाहतोय नवीन फलंदाज परंतु कौतुक करावं लागलं या स्पर्धेचं नुकताच अर्थातच सर रोशन पाटील यांचं आपण ऐकलं होतं की या स्पर्धेसाठी जे संगीत बनवले अर्थातच 1 लाखापेक्षा अधिक धनराशी नक्कीच खर्च केली या गाण्यावरती आणि टोटल 50 गाणं नक्कीच टायटल सॉन्ग आहेत या स्पर्धेचं टोटल 50 सॉन्ग इथे बनवण्यात आलं आहे अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व इम्तियाज भाई सेग यांच्याकडून पॅनसी मारण्याचा प्रयत्न कारण की थोडस लिपस्टिकच्या बाहेर होता फळंदाज त्या कारणास्तव अपील जरूर केली होती इथे मिळेल नक्कीच लेखबाईचा इशारा आलाय आणि इथे मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 10 फळक थोडस पुढे सरकेल टोटल चिंद्रन टीम जाऊन पोहोचली 31 लॉस ऑफ 1 विकेट 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यानंतर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती ज्याने पहिला शतक फेकलं होतं गोलंदाज रोशन आहेत अतिशय देखणे गोलंदाजी आपण पाहतोय कारण की या शतकामध्ये 3 चेंडूची फेकी केली आहे एक महत्वाची फळंदाजाला देखील बाद केल्या आहेत आणि आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली हो लोअर फुटवर फेकला होता फुटवरचा वापर पाहायला मिळत नाही आहे कारण की सर बाबूच्या माध्यमातून नेहमीच म्हटलं जात आहे मोबाईल मे नेटवर्क ओ क्रिकेट मे फुटवर्क परंतु इथे जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता फटका जरूर कन्वर्ट झालाय परंतु मोठी धावसंख्या मिळत नाही आहे मिळेल ती फक्त सिंगल एकेरे दुहेरी धावेने वाटचाल करत असताना आपण सोहम इलेव्हन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन या टीम्सला पाहतोय कारण की आतापर्यंत 32 धाव पाहतो 10 फलकावरती आहे इथं तिसरं ओव्हर तिसरं शतक मार्गस्थ असताना रोशन पुन्हा एकदा लेफ्ट आउट ऑफ विकेट तिथे फुलटॉस फेकलाय बॅटची फटका कन्वर्ट झाला पॅटर्न स्लिप पडले आणि चेंडू गोळीचा वेगाने गेलाय सी मारेशी पलीकडे आलाय हा शानदार चौकार मित्रांनी राय रोली वाला शिकाई बुवा वंजे वाला राकेश पाटील कळ बोली वाला विद्या देवी चपाड्या वाला ए भाया कोली कोपर वाला एक तो ही दकळ बोली वाला आया कोहली कोपर वाला एक तो ही दकळ बोली वाला परशा जागीर पप्पू पहा लास्ट बॉल असेल असेल प्रगती पथावर अतिशय देखणं गोलंदाजी केली होती गोलंदाजानं कारण की त्या 5व्या चेंडूवरती जरूर चौकार खर्च केलाय गुडला स्पॉटला चेंडू फेकलाय पिचच्या मधोमध चेंडूची फेकी केली आहे चेंडूवरती फटका जरूर फसला होता अर्थातच शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये आहे तिथे आल्या चितेच्या चपलाईनं आणि गोळीचा वेगानं 2 धावा जबरदस्त रनिंग इथे पहा तिसरं शतक समाप्त झालंय आणि तिसऱ्या शतकाच्या अखेरीस एक फळंदाजाला गमावलाय चिंद्रन टीमनं आणि धावा जमा केल्यात त्या अर्थातच 38 धावा पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये आयोजक स्वयंसेवक आपण पाण्याची पूर्तता करायची आहे नक्कीच 12 प्रतिनिधी आहेत आपण जायचं आहे पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये
जीवाचा जीव लगाय वावजे गावचा इम्तियाज भाई, मित्र जीवाचा जीव लगाय वावजे गावचा इम्तियाज भाई। ए 6151 नंबर वाला रवि शेट्टी कळ बोली वाला, 6151 नंबर वाला रवि शेट्टी कळ बोली वाला, नवी मुंबई तो फेमस मित्र जीवाचा जीव लगाय वावजे गावचा इम्तियाज भाई, मित्र जीवाचा जीव लगाय वावजे गावचा इम्तियाज भाई। तर पहा 3 शतक समाप्त झालेत, अर्थात ते 3 शतक फेकलेत, पहिला शतक रोशनने फेकला, त्याचबरोबर लखन जाधवने फेकला आणि त्याचबरोबर दुसरा शतक फेकला अर्थात तिसरा रोशननं। तर पहा इथे लाईव्ह चालू झाल्या आणि इथे रिमूव्ह साठी अर्थातच नक्कीच दोन्ही टीम्सला एक एक रिमूव्ह दिले जातील, रिओ दिले जातील, बीमर साठी ते रिव्हर्स असतील, विनंती असेल दोन्ही टीम्स, कारण की खूप उशिरानं इथे प्राप्ती डिजिटल लाईव्ह इथे ओपनिंग झाले, कारण की प्रोप्रायटर आहेत जितू दादा गोंडली। हा हो, पहिला चेंडूला इथे कट केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझनला, चेंडूला फेकून दिलाय, तिथे मिळेल सिंगल, कारण की एक फळंदाजाला गमवलाय अर्थातच तकदीर पाडेकरच्या पाडीचा संत झालाय, चिंतन टीमचं तो अष्टपैलू खेळाडू अर्थातच ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहिल्या, परंतु गोलंदाज असेल 14 गोलंदाज करण नामक गोलंदाज आहेत। पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केल्या, धाव फळक थोडस पुढे सरकलाय अर्थातच चिंतन टीम जाम पोहोचली टोटल 39 या धावसंख्येवरती। रोहन पाडेकर यावेळी बॅटचा पेस खोडलाय पाठीमागची दिशेने, त्या आपण पाहतो या झेल उडाला होता, झेल टीपला गेलाय, फळंदाज बाद लागेल दुसरा झटका अर्थातच रोहन पाडेकर बॅक टू द पॅबिलियन्स। तर पहा सोहम इलेवन कृष्ण साई स्पोर्ट चिंद्रण या टीमचे पॅकर्स आहेत अर्थातच पद्माकर जाधव निवडले पडा आणि त्यांच्या माध्यमातून या टीमला पॅक केलंय, परंतु ते चांगला खेळ दाखवत असताना चिंद्रण टीम पाहतोय, परंतु ते दोन फळंदाज गमावलेत, नवीन फळंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, हा देखील डाकोर येतात फळंदाज आहेत राकेश पाडेकर, आपण इथे पाहतोय ऑन स्ट्राईक वरती संधी, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज करण अतिशय देखने गोलंदाजी करत होता, परंतु इथे प्रहार गुडघाट एक तमाशा देख चेंडूला फेकून दिलाय अर्थातच मिड विकेट चोडक्यावरनं फळंदाज राकेश पाडेकर आलेला प्रहार, चेंडू गेला सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार। या शेरदिल ट्रॉफीचे कार्यवाहक आहेत दमदार, हा ज्या प्रकारे एंट्री केली मैदानाच्या आतमध्ये राकेश पाडेकरनं, ज्या प्रकारे पहिला चेंडूचा सामना केला त्या चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं, अतिशय घनगती फटका इथे आपण पाहतोय, बॅटची कदाचित एच अर्थात बॅटला ब्रश झालाय चेंडू, इथे झेल टिपला गेलाय फळंदाज, अजून एक बाद होईल, लागतोय तिसरा झटका सोहम इलेव्हन चिंद्रन टीमला, रोशन पाडेकर बॅक टू द डगआउट।
बैट्समैन अभिषेक हाड़ी स्पर्धे सर्वे सर्व इम्तियाज भाई वाढदिवस निमित्त नक्कीच वावंजगावचे विद्यमान सरपंच अर्थात गरिबांचे कैवारी डीबी भाई म्हात्रे यांच्याकडून नक्कीच आदिवासी समाज नक्कीच समाजासाठी अर्थात 500 पेक्षा अधिक अर्थात स्वेटरची नक्कीच वाटप केला जाईल। अर्थात आमचे लड़के आयोजक अर्थात इंतेज भाई शेख यांच्यावरती असणार प्रेम आणि त्या प्रेमापोटी नक्कीच ही संकल्पना सन्माननीय भाई डीबी म्हात्रेंची आपण पाहतोय। तर सुरेश दादा कडू चिंद्रण यांची आपण इथे उपस्थिती पाहतोय मंचावरती खूप खूप शुभेच्छा। अर्थात शेरदिल ट्रॉफी या शानदार प्रवामध्ये आपलं हार्दिक स्वागत। वळ्या मॅचकडे मॅच आपण पाहतोय नेवाळेपाडा विपक्ष चिंद्रण या दोन टीम दरम्यान प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण चिंद्रण टीमला पाहतोय। चिंद्रण टीमने आतापर्यंत तीन गड्यांना गमावलाय, तीन फलंदाज बाद झालेत आणि ते चौथं शतक देखील समाप्त झालेत आणि चौथ्या शतकाच्या अखेरीस सोहम 11 रोशनशाही स्पोर्ट चिंद्रण जाऊन पोहोचल्या तीन गड्याच्या मोबदल्यानंतर 49 या धावसंख्येवरती। कारण की अतिशय देखने गोलंदाजी केल्या गोलंदाज करण परंतु त्या अंतिम स्लोगर आहे ना स्लोगरच्या षटकामध्ये गोलंदाज पाहतोय पण अनिल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती अंतिम गोलंदाज स्लोगर आहे हाणामारचे शतक आणि हाणामारच्या षटकामध्ये धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त करेल काय। कारण की आतापर्यंत चिंद्रण टीमची इन्व्हेस्टमेंट अर्थात जी धाव्यांची गुंतवणूक आहे ती खूप चांगली आहे। कारण की 49 धावा 10 फळकावरती अंकित झाल्यात अनिल आहेत। नक्कीच इम्तियाज भाई शेख यांची सुपुत्री अर्थात उमेजा यांची देखील इथे उपस्थित पाहतोय आणि तिला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील आणि नक्कीच तिचंही ते स्वागत केलंय। अर्थात पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय फलंदाजण आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार। पहा अजय कडू अतिशय घातक फलंदाज आणि घातक फलंदाज त्याचे बॅट बदन चौकार षटकारांची आतषबाजी अजून एक मोठा बिग हिट फलंदाज ऑन फायर पूर्णपणे सेट झालाय अजय कडू हा मात्र अजून एक मोठा फटका मारतोय 6 धावांसाठी। 13 चेंडू 41 धावेची बहारदार खेळली 39 धावेची बहारदार खेळली फलंदाज अजय कडू त्यामध्ये पाहायला गेलो तर 6-4 चौका षटकार आणि त्याचबरोबर 2 चौकारांचा समावेश असेल। अतिशय देखणीय फटकेबाजी अजय कडू लाजवाब फलंदाजी आपल्या टीमला पूर्णपणे मजबूत स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न डावकूर हे फलंदाज सलामीवीर आहेत आणि वीरा सारखी ही फटकेबाजी हो अजून एक मोठा बिग हिट इथे टार्गेट केलाय मिड विकेट चोडक्यावरनं फलंदाज अजय कडूच्या बॅट मधनं 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 3 षटकार। जीवाचा जीव लग दिला सा दिलदार प्रेमळ स्वभाव साधा भूमी पुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी कांदा यो दादा आमचा मिथुन दादा यो दादा आमचा मिथुन दादा। तर पहा अजय कडूचा विचार केला तर आतापर्यंत त्याने धावा बनवल्या टोटल 45 रन्स इथे 3 चेंडू अजून खेळायचे आहेत अर्धशतक बनवण्यासाठी फक्त 5 धावा कमी आहेत। अर्थात अर्धशतक बनवण्याचा विक्रम रचेल की काय आणि तो विक्रम रचत असताना मोठा फटका कन्वर्ट झालाय परंतु इथे फासलाय की काय फटका आणि इथे चौथ्या चेंडूवरती कमबॅक केलाय फलंदाज बाद झालाय अजय कडू बॅक टू द पॅव्हिलियन्स। थँक्यू। पाच सन्माननीय आमचे मित्र गणेश जनार्दन पाटील जे युवराज नावाने सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांची WPL मध्ये मोठी बोली लागली कालच्या दिवसामध्ये आणि WPL ची जी आपण व्हिडिओ व्हायरल होताना पाहिली होती अलीकडच्या 4 ते 5 वर्षांपूर्वी असे आमचे युवराज यांचे ते शुभागमन आपलं सहर्ष स्वागत आणि पीच मेकरची भूमिका सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपलं मनस्वी आभार। आणि नक्कीच 40+ संघामध्ये नेहमी सातत्याने गोलंदाजी करत असतोय अर्थातच युवराज या नावाने तो ओळखला जातोय
कालच्या दिवसामध्ये मोठी बोलली नक्कीच सर रोशन पाटील त्यांच्यावरती लाभली होती आणि नक्कीच तो सॉल्व झालाय. परंतु तेवढ्या मॅच कडे त्या चार चेंडू फेकलेत गोलंदाज अनिलनं, धावा खर्च केल्यात त्या टोटल 18 आणि त्याचबरोबर चौथ्या चेंडूवरती ज्या फलंदाजाने अक्षरशः मैदान गाजवलं होतं अजय कडूच्या पारीत संत केलाय. आता मात्र अंतिम दोन चेंडू शिल्लक असतील, दहा फळकावरती चिंद्रन टीमच्या धावा आपण पाहतोय. 67 आणि ते काय घडलंय तर नक्कीच मंकी विकेट पंच डिस्कस करतात. चेक द नंबर युअर हाफ डायल नक्कीच पंच आम्हाला नक्कीच इशारा देतील इथे घडेल काय. नक्कीच इथे फळंदाज बाद झालाय अर्थातच मंकी विकेट आपण पाहतो अभिषेक च्या पारीसंत झालाय. परंतु अतिशय देखणी कामगिरी अनिलच्या माध्यमातून केली गेली आहे. लागोपाठ दोन फळंदाजाला बाद केलेत, मंकी विकेट का होईना इथे नक्कीच दोन फळंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे. नवीन फळंदाज इनाइट नंबर 7 अर्थातच ऋतिक भंडारी आपण पाहतोय. नो स्ट्राईक वरती असेल, ऑन स्ट्राईक वरती आपण फळंदाज पाहतोय अर्थातच आविष्कार. वा फटका कन्वर्ट झालाय, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. फळंदाज आविष्कारने देखील आपल्या टीमला सावरण्याचं काम केलं आहे. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आराध्य 11 टेंबोडे वर्सेस ओम नर्मदेश्वर किरवली. तर दोन्ही संघातील संघाने आपण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लास्ट बॉल शिल्लक असेल प्रगती पथावर, धावा इथे कन्वर्ट झाला टोटल 73 अर्थात 73 धावा, लॉस ऑफ 5 विकेट, 5 गड्यानं गमावलं चिंद्रन टीमनं. परंतु इथे मजबूत स्थिती निर्माण केली आहे. बॅक टू द बॉलर इथे काय घडेल तर नक्कीच फळंदाज बाद. आणखीन एक झटका लागतोय, धावचीच्या स्वरूपात फळंदाज बाद झालाय कारण की या चेंडूवरती कुठल्या प्रकारची रन मिळणार नाही आहे. इथे टार्गेट सेट झालाय, प्रथमतः फळंदाज केली अर्थातच सोहम 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमनं 5 षटकामध्ये टोटल 6 फळंदाजाला गमवलाय आणि धावा जमा केल्यात त्या अर्थातच 73 धावा जमा केल्यात आणि 74 धावेचा लक्ष इथं रचलाय अर्थातच स्मरणिका 11 नेवालीपाडा टीम समोर. तर पाहायचे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. अतिशय देखणी गोलंदाजी, घातक गोलंदाजी जरूर पाहिली आहे परंतु धाव्यांची इन्व्हेस्टमेंट, धाव्याची गुंतवणूक ही खूप मोठी पाहायला मिळतोय कारण की 73 धावा जमा केल्यात चिंद्रन टीमनं आणि 74 धाव्याचं लक्ष रचलंय. अर्थातच नेवालीपाडा टीम समोर येणाऱ्या 5 शतक असतील आणि 74 धावा ह्या बनवायला लागतील कारण की कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. तर वळ्या दुसऱ्या पूर्वार्धामध्ये अर्थातच सर सोनू सांगडे कम टू द कमेंटरी बॉक्स इज कलेक्ट युअर मॅन ऑफ मायक्रोफोन्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमचे गुरु कातकरी आदिवासी बंधू पाहायला मिळत आहेत आणि पहा त्यांची जी आपण बोलीभाषा इथे कुठल्या प्रकारे पाहायला मिळत नाही, पूर्णपणे मराठमोली बोलीभाषा ज्यांच्या आपण मुखामधून पाहतो. आपलं मनस्वी आभार कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील याच गावातील भूमिपुत्र आमचे मित्र सोनू सांगडे सर, वावनजे अजय भोईर. काल ते निश्चितच निवेदकाच्या भूमिकेमध्ये होते. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघातील संघनायक आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. आराध्य 11 टेंबोडे अगेन्स्ट खेळेल ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली. हॅलो. तर नक्कीच आपण चालू सामना पाहतो, दोन संघांचा विचार केला की नेवालीपाडा त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती चिंद्रन संघाच्या माध्यमातून लढत पाहायला मिळेल. नक्कीच आज खऱ्या अर्थाने ज्या आणि फलंदाज मैदानावर जायचं आहे, चेंडूंची मात्र यावेळी इथेच पडताळणी करायची आहे. तर खऱ्या अर्थाने आज ज्या महान व्यक्तीचा आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया, ओळख तिची अनाथाची माय, प्रेमानं पोरके झालेल्या असल्या निराधारांची ती माय,
हिमती समर्थीचा हरत होता काल चिंदीची झाली सिंधू सिंधूची झाली माय असे आमच्या सर्वांच्या लाडक्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून या सामन्याकडे जाऊया. खरं तर रोशन आपण पाहिलंय नक्कीच ज्या पद्धतीने मँकेडिंग ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली ही मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पूर्णपणे पाहू शकाल बॅन होता त्याच्यावरती आपल्याला. खरं तर त्या गोष्टीचा मी नक्कीच आवर्जून उल्लेख करेन. विनू मँकड यांच्या माध्यमातून प्रथमतः विकेट घेतली होती तदनंतर बऱ्याचशा कालखंडानंतर हे नक्कीच जवळजवळ 1985 साली त्यांनी विकेट घेतली होती. त्याच्यानंतर 2022 साल उजेडावं लागलं त्याला मात्र पूर्णपणे क्रिकेटमध्ये नियमावलीमध्ये घेण्यासाठी हा कार्य करावा लागला. तर त्याचपर्यंत विकेट आपल्या पाहायला मिळाली कौतुक करेन गोलंदाजाचं ज्या पद्धतीने फलंदाज आपली पॉपिंग क्रीज सोडली आणि आपल्या शैलीनं मात्र फलंदाजाला बाद केलं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे आपण पाहू शकाल एकीकडे केतनकडून नसताना मग त्याच्या अगुवाईमध्ये फलंदाजी करणारा रोशन स्पोर्ट चिंद्रन संघ खऱ्या अर्थानं आज सोहद 11 चिंद्रन संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिला ज्या पद्धतीनं अजयची जेल सोडली होती आपल्या फळेत्रूमध्ये गोलंदाजानं आणि त्याच्यानंतर आत्मविश्वास दुबाव नक्कीच दुणावला होता आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती एक बहारदार खेळी करत आपल्या संघाला सावरलं आणि जवळजवळ 3 षटकांच्या माध्यमातून धावफलकी दावा लागल्या गेल्यात. 73 आणि 74 धाव्याचं भलमोठं टार्गेट. मॅच ऑन पंचांचं हिरवा सिग्नल येतोय यावेळी मोठी फाईट 3-2-1 लेट्स स्टार्ट द गेम वॉचिंग द बिग फाइट. मोठा सामना एकीकडे आपण पाहतोय नक्कीच नेवाली पाडा संघ त्यांना फाईट करणारा सोहन 11 या बळी चिंद्रन संघ मोठी लढत. एक संघ तलोजा MRDC ते दादा संघ म्हणून आम्ही नेहमीच पाहिलाय तर एकीकडे आपण संघ पाहतोय मलंगड परिसरातील एक मोठा संघ गोलंदाज सज्ज असेल. निकेश गडगे रफ्तारचा सौदागर वेगाची मात्र गोलंदाजी सातत्यपूर्वक राहिली आहे. भन्नाट वेग सातत्यपूर्वक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं खूप प्रभावशाली कार्य केलंय. कित्येक मात्र सामने मात्र चिंद्रन संघाला हातातून जाणारे आपल्या गोलंदाजीच्या आधारावर त्यांनी जिंकून दिले आहेत. मात्र आता यावेळी आपल्या संघाला समोर खेळणारा नेवाली पाडा संघ दादा संघ म्हणून नेहमीच पाहिलाय. स्मृतीचषक 2022 विजेता संघ आणि पुन्हा एकदा 30 जोम्याची कार्य करत असताना पहिलाच फटका पाहायला मिळेल. शतकशन जज करतो त्याच्या आबाक्या बाहेर चेंडू 1 बाऊन सीमा पलीकडे दमदार चौकार. पुढची लढत पाहायला मिळेल आराध्य 11 टेंबोडे अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. ओम धर्मदेश्वर केरवली टेंबोडे संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये दाखल झालाय. तर किरवली संघाच्या संघनायक विनंती आपण तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आपण यायचंय. गोलंदाज पण एकदा सज्ज असेल मारायचा प्रयत्न. भन्नाट वेग अतिशय वेगवान डिलिव्हरी पंचांकडे पूर्णपणे पाहू शकाल आपण. स्पेशल टाकलं जात आहे मात्र लेग बॉयच्या स्वरूपामध्ये 4 धावा काउंटिंग केल्या जातील आणि 4 धावांच्या माध्यमातून धावफलकी धावा 8 धावा बिनगडी बाद फलंदाजी करत असताना आपण फलंदाज पाहतोय. अनिल आणि त्यांच्या समवेत असतील रोशन. 8 धावा धावफलकावरती गोलंदाज आपण P1च्या पहिल्या सत्रामध्ये वेगवान गोलंदाजी करणार आपण निकेश शिगडगे या गोलंदाजाला पाहू शकाल. एक अनुभवी गोलंदाज आहे कारण कित्येक वर्ष त्यांनी मात्र रोशन साईस्पोर्ट चिंद्रन संघासाठी आपली गोलंदाजी भूमिका बजावली. मग आज खऱ्या तर त्यांच्या संघाला पॅक केलंय. पद्माकर यादव साहेब नेवाली पाडा यांच्या माध्यमातून आपण संघ पाहतोय. बॅक टू द बॉलर चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळेल शॉर्ट लॉंग ऑन रिझर्व मध्ये आणि कोणती धावगती येत नाहीये. चेंडूंचा विचार केला आतापर्यंत चेंडू फेकी झाले ते 4 आणि फक्त 8 धावा धावफलकावरती 74 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट. मध्ये टार्गेट अचीव करायचं असेल तर पहिल्याच षटकापासून हानामारी करावी लागेल. नेवाली पाडा संघाला क्लीन बोल्ड क्रिकेटचा 30वा नियम लागू होईल. वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज आपण पाहतोय फलंदाज अनिल बॅक टू द डगआउट. सन्माननीय सलमानजी शेख आहेत जे नेजलवरून इथे येत आहेत. मुन्ना शेख यांचे ते मेहुणे आहेत त्यांचा मी करतो सहर्ष स्वागत. नक्कीच रोशन मुन्नाभाई शेख म्हटलं तर क्रिकेटवरती खूप मोठं प्रेम पाहायला मिळेल. सातत्यपूर्व श्रीमलंग स्पोर्ट 52 संघासाठी खेळल्या त्याच्यानंतर WPL साठी अजूनही मात्र ते क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटवरती आणि आता 40+ मध्ये देखील आपल्याला त्यांचा खेळ पाहायला मिळतो. क्रिकेटवरती अनाथ प्रेम पाहायला मिळेल जशा पद्धतीनं सचिन रमेश तेंडुलकर सर यांचं प्रेम आपण पाहतो त्याच पद्धतीनं मुन्नाभाई शेख असं कित्येक क्रिकेटर असतील. आपण नक्कीच वासुदेव काकांचा आपण उल्लेख करतो त्यांना कमलाकर मामा असतील आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल 40+ चे आमचे विलासदादा पाटील कुस्तीवीर आहेत. खरं तर
महाराष्ट्र केसरी मध्ये रौप्य पदक त्यांना हासिल केलं होतं. वावंजे गावचं नाव खरं तर कुस्ती क्षेत्रामध्ये खूप त्यानं कमावलं होतं. ते त्यांचं आगमन ते मोस्ट वेलकम. तदनंतर आपण अवी नक्कीच अवी दादा भुईर. तदनंतर आपण रोशन नक्कीच आपण विलास दादा पाटील यांच्या बद्दल मी म्हटलं होतं की महाराष्ट्र केसरी मध्ये रौप्य पदक तिसऱ्या नंबरचा पारितोषिकानं मात्र पटकावला होता. वावंजे गावला सोनेरी काल कुस्ती क्षेत्रामध्ये आणलं होतं. त्याच्यानंतर भूतोना भविष्य असा कोणता पैलवान वावंजे गावाच्या माध्यमातून आपण पाहिला नाही. जाऊ पुन्हा एकदा मॅच कडे. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या आखरी धावफलकी धावा फक्त आणि फक्त 9 धावा एका विकेटच्या सांगत्यानंतर फलंदाजी करत असताना यावेळी नक्कीच संघ पाहतो आपण नेपाली पाडा. नवीन गोलंदाज राकेश पाडेकर डावकुऱ्याचा गोलंदाज स्पिनिंग अटॅक नॅशनल लेग ब्रेक करण्यामध्ये महारत असलेला असलेला गोलंदाज आपण पाहतोय. नॅशनल लेग ब्रेकचं जीवी जेव्हा आठवण होतं तेव्हा मात्र नरेश भुईर मुरबी यांची आम्हाला आठवण येते. तशाच पद्धतीची गोलंदाजी राकेश पाडेकर यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहिली आहे. फर्स्ट डिलिव्हरी हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. चेंडू कुठल्या स्पॉट मध्ये पडला चेंडू जास्ती उसळी घेतली नाहीये आणि याच दरम्यान एसटी रक्षक आपण अजय कडू यांना पाहतोय आणि हा चेंडू येईल निगेटिव्ह. टाटची सांगता झाली आहे. जेवढे जेवढे निगेटिव्ह चेंडू येतील रोशन तेवढा माझा प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांवरती. फलंदाजांना माझा प्रेशर पूर्णपणे रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय. मोठा फटका येईल. फाईनल रिझर्व मध्ये चेंडू फरार होतोय सीमा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. रोशन नेवाली पाडा संघ नेहमी संघर्षासाठी ओळखला जातोय आणि तोच संघर्ष मैदानामध्ये फलंदाज करंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 6 धाव्यांसाठी षटकार. गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी. ज्या पद्धतीनं पान डुबकी समुद्रामध्ये पाण्याच्या खालून प्रवास करते तशाच पहिला आपला चेंडूचा प्रवास पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजच्या पायामध्ये चेंडू फेकण्यामध्ये यश प्राप्त झालंय. गोलंदाज राकेश पाडेकर हा चेंडू पुन्हा एकदा भिडकावलाय. मनगटी ताकदीचा वापर. चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडे. 6 धाव्यांसाठी ब्रँडेड षटकार. डीजे आणखी एक षटकार येतोय. 6 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकीला 11 ते धावसंख्या जाऊन पोहोचते. 21 धावा धावफलकावरती एका विकेटच्या सांगतेनंतर मोठा फटका पाहायला मिळाला. नक्कीच करण पूर्णपणे या सामन्यामध्ये. तर विनंती असेल किरवली संघ आणि टेंबोडा संघ. टेंबोडा संघाची संघाने जोडले गेलेत. किरवली संघ या पण हा चेंडू मात्र पाहू शकाल. आपण ट्रॅव्हल करेल मिड विकेट रिझर्व मध्ये. शतक्षण डीप मधून येतोय. स्क्वेअर लेग मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडूची पकड पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या माध्यमातून धावपुस्तकावरती परिवर्तन. 22 धावा धावफलकावरती. नक्कीच तिसऱ्या पंचांची मांग केली गेली आहे. तर आपण पाहू शकाल आमचे हरकत नाहीये. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर जाऊया आपण एक धाव येईल एका धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 22 धावा धावफलकावरती आणि या जवळजवळ 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटची डिलिव्हरी बाकी असेल. मारायचा प्रयत्न अडक्यात केला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट रिझर्व मध्ये. त्या क्षेत्रामध्ये तो क्षेत्र धावून येतोय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला चेंडूवरती. एक धाव येईल षटक क्रमांक आणि ही मात्र चोरटी एक धाव. 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 24 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर फलंदाजी करणारे नेवाली पाडा संघाच्या माध्यमातून. स्वयंभू गणेश चिंतामणीवर अपार त्याची श्रद्धा. भूमिपुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी. खंदा खंदा खंदा. थँक्स डीजे. तर मापली संघ आपण वॉर्मअप करता हरकत नाहीये. मात्र आपला चेंडू मैदानामध्ये येऊन देऊ नका.
कारण की काय अडचण निर्माण होईल आपण सामना पाहतोय खूप इंटरेस्टिंग पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ ताकदवर आहेत. मी पहिलंच म्हटलं होतं की संघर्षाची बाजू मांडणारा संघ आपल्याला नेवाळीपाडा पाहायला मिळेल तर नक्की तलोजा एमआरडीसी दादा संघ म्हणून आम्ही नेहमीच रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाला पाहिलाय. त्यांच्यामध्ये खूप ही जबरदस्त लढत पाहायला मिळेल. प्रेमाची लढत आपण एन्जॉय करतोय. क्रिकेटचा देवी प्रेमान सामना शेलदिल ट्रॉफी 2023 सुवर्ण मंजर. गोलंदाज तयार असेल. नवीन गोलंदाजची वर्णी आपण पाहतोय. गोलंदाजच्या माध्यमातून तेजेश गोलंदाज असेल. हा चंडू टॉपेश यष्ट रक्षक स्वतः सज्ज असेल. चुकी होत नाहीये. आणखीन एक झटका मिळेल. फलंदाजी करणार नेवाळीपाडा संघाला फलंदाज करण. बॅक टू द डगआउट. पाहायला मिळेल. आता आतांचा खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. पॅकर्स देखील खूप चांगले पाहायला मिळाले. आज त्यांना सोहम इलेव्हन चिंद्रन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मात्र सोहम इलेव्हन संघाचा पॅकर्स आपल्याला पद्माकर यादव नेवाळी पाडायचे पाहायला मिळतात. नेवाळी पाडायच्या अगेन्स्ट नेवाळी पाडायच्या पॅकर्सनं मात्र एंट्री टाकणं काय अजून मात्र जुळून येत नाहीये. तर नवीन आपण गोलंदाज पाहिलं. तेजसनं पहिल्या चेंडू ती विकेट संपादित केली. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती. ओर द विकेट. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळेल. इन साइड आउट. आपण कॉपी बुक स्टँड चेंडू खेळलाय. नशिबाचा चौकार येतोय 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या माध्यमातून धाव फलकामध्ये परिवर्तन. धाव उपस्थिती धाव जाऊन पोहोचतात 28 धावा 2 विकेटच्या सांगतेनंतर. पुढे जाऊ गोलंदाज तयार. हा चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू मात्र पूर्ण पाहू शकाल. स्टेअर झालाय. शतरक्षण जज करतोय. चुकी होत नाहीये. जबरदस्त शतरक्षण. आणखीन एक फलंदाजाची विकेट मात्र तंबूच्या आशेला पाहायला मिळेल. या जवळ विनंती असेल किरवली संघ. या आपण नक्कीच नक्कीच यावेळी आपण पाहू शकाल. बक्षिसांची खैरात केली जाते. जर चिंद्रन संघानं मॅच जिंकली तर आमचे नरेश दादा फराड यांच्या माध्यमातून 2000 कॅशबॅक दिला जाईल. म्हणून सांगून गेले तुका पैशाचा नाद करू नका. मग यावेळी नाद करावा लागेल कारण की नाद पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी करणारा अजयच्या माध्यमातून आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटक चालू असेल. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि 2 विकेट तेजेश नामक गोलंदाजानं पूर्णपणे तेजोमय कामगिरी करताना या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. नक्कीच तेजेससाठी 500 रुपयाचं देखील पारितोषिक आपण पाहतोय. पद्माकर जाधव साहेब नेवाळीपाडा त्यांच्या संघाचे नक्कीच आपण पाहू शकाल. पॅकर्स असतील त्यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केलाय आणि तदनंतर या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण वावंजीच्या नगरीमध्ये हा क्रिकेटचा दैवाभिमान चिंद्रन आणि विपक्ष नेवाळीपाड्यांच्या माध्यमातून सामना पाहतोय. तेजस पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्क वरती चौथा चेंडू घेऊन असताना मारायचा प्रयत्न यावेळी मात्र पाहू शकाल. चेंडू वाऱ्याच्या वेगानं ट्रॅव्हल करतोय. चेंडू जर कार्पेटच्या माध्यमातून सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावफलकी धावांचा मात्र आकार वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा धावफलकावरती. खेळाडूचा शरीरयष्टी खूप मजबूत पाहायला मिळते. तेजस आणि याच्यावरती मात्र प्रहार केला आहे. आविष्कार चेंडू खाली आला आणि त्यात नंतर 4 रन चौकार. नक्कीच मजबूत शरीरयष्टीचा आणि एक जबरदस्त बांध्याचा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थ तो विचार केलाय. या जन्मात युवा क्रिकेटर आहे. येणारा काळ मात्र पूर्णपणे ब्राईट असेल कारण की रामपाटील असतील तदनंतर अजय कडू असतील तदनंतर तकदीर पाडेकर असतील यांच्या तालमीत हा गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार आले. मात्र चौकार अटक लागण्याची संधी असेल. फलंदाज आपण फलंदाजीच्या माध्यमातून पाहू शकाल. मयूरच्या बॅट मधून येतोय. हा मात्र खणखणीत फटका सीमा पलीकडे 6 धावांची झटका. रोशन मी म्हंटल होतं संघर्षाची दुसरी कहाणी म्हंटल तर नेवाळीपाडा संघ आणि तो संघर्ष दाखवताना आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. आणि 3 षटकाच्या अखेरीस धावपलकी धावा जाऊन पोहोचतात 42 धावा धाव पुस्तकावरती.
अखेरीस येणारे 12 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असेल. सामना अजूनही मात्र चिंद्रन संघ जिंकला नाहीये. अजूनही नेवालीपाडा संघ या सामन्यामध्ये मात्र बाहेर फेकला नाहीये. सामना बॅलेन्स आहे रोशन. हर एक दरी प्रतिमा आपण संगीत पाहता पाहिजे इथे आपण शुभगुण पाहता. सन्माननीय ऋषभ मंडप डेकोरेटर्स आहे प्रोप्रायटर जगन्नाथ दाडावकर आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्याच माध्यमातून हा क्रिकेटचा शामियाना इथे पाहायला मिळतो. पण समालोचन क्षेत्रामध्ये महागुरु एम डी गडगे सरांना पाहता, परंतु आमच्या मंडप डेकोरेटर्स लाईव्ह मध्ये आमचे महागुरु आहेत जगन्नाथ दाडावकर. आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच शंकात नाहीये, कित्येक वर्ष मात्र त्यांची मंडप सेवा आपण पाहतोय आणि त्यांचं कार्य देखील खूप मोलाचं राहिलंय. गोलंदाज पुण्याचा सज्ज असेल. राकेशला पाहतोय, वेगवान डिलिव्हरी पूर्णपणे पाहू शकाल. फलंदाजाला डबल माइंड पाहायला मिळालं, ज्या पद्धतीने चेंडू पडला आणि खूप उसळी घेतली आहे आणि फलंदाजाला पूर्णपणे निराश करतोय. डॉट चेंडूची सांगता असेल आणि या डॉट चेंडूच्या माध्यमातून धावपलक स्थिर. समीकरण असेल 11 चेंडू 31-32 धाव्यांची गरज. प्रतिषटकाचा विचार केला तर 16 धावा बनवाव्या लागतील. सामना विजय करायचा असेल तर मोठा फटका, चेंडू जाईल सरळ यावेळी काव करण्याच्या डोक्यावरून सीमा पलीकडे दणदणीत षटकार. पाहू शकाल 6 धावा येतील. आता 6 धाव्यांच्या माध्यमातून धावपलकामध्ये परिवर्तन. आता येणारे चेंडू असेल 10 आणि मात्र 26 धाव्यांची गरज. 10 चेंडू 26 धावा, कोण जिंकणार सामना? कोणाच्या वाटेला मात्र विजय महोत्सव, कोणाच्या वाटेला स्मशान शांतता? आणि हे मात्र येणारा कालच ठरवेल. हा चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळाला, चेंडू पडला पूर्णपणे पाहू शकाल. इन्स्विंगच्या माध्यमातून आजच्या बाजूने वळला आणि फलंदाजाला निराश करतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळेल. आणि आता समीकरण असेल 9 चेंडू 26 धाव्यांची गरज. या सामन्यामध्ये कोणाची घोडदौड यावेळी अविरत चालत राहील? कोणाचा प्रवास इथे थांबला जाईल? कोण आमच्या सोबत जोडला जाईल? कोणाचा घरचा रस्ता मात्र इथून तय केला जाईल? ईर्ष्याने घेतला फटका, स्वतः गोलंदाज जज करतो चुकी होत नाहीये. आणखीन एक विकेट आणि विकेट खूप महत्वाची असेल, कारण की ज्या फलंदाज षटकार लागत आपले विराधे स्पष्ट केले होते. सलामवीर रोशन बॅक टू द डगआउट. जीव लावी तो सर्वांवर, परेश दादा यो एक नंबर, यो बस कोई रायगड जिल्ह्यावर. परेश दादा यो एक नंबर, यो बस कोई रायगड जिल्ह्यावर. थँक्स डीजे. नक्कीच गुडे काय ना रोशन, नितीन जाधव नसल्याचा फटका कुठेतरी बसलाय नेपालीपाडा संघाला, कारण की ट्रम्प कार्ड आहे. गोलंदाजी मात्र 2 षटक फेकतो, फलंदाजी मध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी करतो, त्याचाच कुठेतरी फटका यावेळी मात्र नेपालीपाडा संघाला बसला असं वाटतोय. येणारे 8 चेंडू असतील आणि मात्र 26 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलेन्स आहेत. हे 2 चेंडू रोशन खूप महत्वाचे असतील. या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा नेपालीपाडा संघाची स्थिती मजबूत करून जाईल. गोलंदाज पुण्याचा सज्ज असेल, त्यामध्ये कित्येक वर्ष गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्या चिंद्रन संघाला मध्ये पूर्णपणे बहरलंय, साकारलंय आणि यशाच्या उंच शिखरावरती नेऊन आपल्या संघाला ठेवले तो गोलंदाज आपण राकेश पाडेकर यांना पाहतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कट करण्याचा प्रयत्न, लेट कटचा फटका जरूर खेळला होता, बॅकलिप घेतली होती, रूम बनवला होता आणि नक्कीच गली आणि पॉईंटच्या माध्यमातून चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, मात्र अपयश लाभलंय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा सज्ज असेल. शेवटची डिलिव्हरी 7-26 समीकरण. फ्रंटफुटचा वापर, पुन्हा एकदा दबाव निर्माण करतोय आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता समीकरण असेल 6-26 धाव्यांची गरज. अग्रिवाग याला अन्यायाचा येई राग.
नक्कीच रोशन आपण सामना पूर्णपणे पाहू शकाल. महत्वाच्या क्षणी येऊन ठेपलाय. येणारी 6 चेंडू आणि जवळजवळ 26 धाव्यांची गरज. मात्र यावेळी फलंदाजीच्या माध्यमातून अजयने खेळलेले मॅरेथॉन पारी व्यर्थ जाईल का पूर्णपणे पाहू शकाल. झोकून देणार फटका कॉपी बुक स्टाईल न चेंडू फरार. अजूनही मॅच मैदानामध्ये आज नक्कीच पाहू शकाल. दोन्ही साईड न झुकली जात आहे. आज नक्कीच मयूरच्या बॅट मधून तर सीमा पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार. चौपन्न धावा धावफल करते लागल्यात. 20 धावांची गरज असेल. 5 चेंडू 20 धावा. रोशन या सामन्याबद्दल काय सांगाल, कारण की मी पहिलंच म्हटलं होतं की नेवालीपाडा म्हणजे संघर्षाची दुसरी बाजू. दोन्ही संघ इतकेच ताकदवर आहेत आणि अंतिम चरणामध्ये मॅच जाईल यात काळी मात्र शंका नाही, कारण आता मात्र 5 चेंडूंमध्ये इथे बनवायच्या एकूण 20 धावा मॅच बनू शकते. येणारे पुढचे दोन चेंडू कलात्मक पद्धतीने जर सादर केले चिंद्रन टीमनं तर वर्चस्व पाहायला मिळेल ते चिंद्रन टीमचं, परंतु फुलंदाजी खूप उपयुक्त राहील इतर डंका पाहायला मिळेल नेवालीपाडा संघाचा. नक्कीच ज्या पद्धतीने आपण मयुरिया फुलंदाजाला पाहतोय, टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, मात्र त्याच्या अगेन्स्ट आपण युवा गोलंदाज पाहतोय. मात्र क्रिकेटमध्ये पूर्णपणे पाहू शकाल ज्या गोलंदाजानं आपल्या नावाची छाप सोडली आणि आपल्या संघनायकानं आपल्यावरती का चौथ्या षटकाची जबाबदारी दिली, चौथ्या गोलंदाजी भूमिका का दिली हे मात्र दाखवावी लागेल. पाय इथे टॉस केला जाईल. आमच्या या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक इम्तियाजभाई शेख यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातो. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आराध्य 11 टेंबोडे या दोन संघांदरम्यान टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातो. आमचे सर्वे सर्व आयोजक इम्तियाजभाई शेख यांच्या शुभ हस्ते. नक्कीच रोशन अतिशय कुशल मुवमेंटला आपण मॅच पाहतोय. 5 चेंडू 20 धाव्यांची गरज. यावेळी मात्र तू तुम्हे मे धाव घेतली जात नाही, कारण की मयूरला पूर्णपणे कॉन्फिडन्स आपल्या फुलंदाजीवरती की सामना येथूनही मात्र फिरवता येईल. 4-20 समीकरण पूर्णपणे दोन्ही संघांचा मात्र जो विचार केला नक्कीच हृदयाचे ठोके वाढणारा क्षण आपण पाहतोय. एकीकडे एक जबरदस्त परफॉर्मन्स करणारा चिंद्रन संघ आणि 74 धावा काढून देखील या सामन्यामध्ये पूर्णपणे त्यांना संघर्ष करावा लागतोय. अतिशय चांगला चेंडू. मी म्हटलं होतं की या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीची भूमिकेमध्ये खूप चांगलं कार्य केलं आणि ते कार्य बजावत असताना आणखीन एक निगडी चेंडू. आता समीकरण असेल, येणारे चेंडू असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. 3 चेंडू 20 धावा कुठे का होईना, मात्र पूर्णपणे यावेळी सुटकेचा श्वास टाकलाय चिंद्रन संघाच्या पाठीराख्यानं. हा चांगला फटका यावेळी चेंडू ट्रॅव्हल करेल. शतक्ष मात्र जज असेल अभिषेक यांना आपण पाहतोय. नक्कीच इजा झाली आहे मैदानामध्ये. आपण प्रथम उपचार पेटी घेऊन जायचं आहे. आमचे आयोजक वर्ग आपण पाहू शकाल एक जबरदस्त प्रतियोगिता आपण एन्जॉय करतो. शेल्डी ट्रॉफी 2023 शानदार मंजर. एकीकडे जर विचार केला आपण इम्तियाजभाई शेख, मुन्नाभाई शेख, बालीभाई शेख, तदनंतर खऱ्या अर्थानं शाही शेख यांच्या माध्यमातून ही जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नक्कीच मुन्नाभाई शेख यांचे जीवलग नक्कीच जाऊया पुन्हा एकदा आपण मॅच कडे. आपण मॅचचा विचार केला पूर्णपणे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलं, त्याच्यानंतर येणारे 3 चेंडू अतिशय चांगले फेकले गोलंदाजानं पूर्णपणे या सामन्यामध्ये. ऋतिकनं आपल्या संघासाठी ऋतिकनं आपल्या संघासाठी मात्र बहुत्वपूर्ण काम केलं आणि येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल सामन्यामध्ये पूर्णपणे पाहू शकाल. कलात्मकता पाहायला मिळाली आणि या सामन्यासाठी मात्र पद्माकर जमा झाली आहे गुगल पेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने विचार केला सोशल मीडियाच्या माध्यमातून, नक्कीच गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय. ज्यामध्ये चीनमध्ये गोलंदाज तयार असेल
मैच मध्ये फक्त औपचारिकता पूर्णपणे पाहू शकाल. पांढरे कपडे दाखवले गेलेत यावेळी नेवालीपाडा संघाने आणि पराभव स्वीकारावा लागला. हडलक असेल पुढील वाचण्यासाठी. हार्दिक शुभेच्छा नेवालीपाडा संघ. विजेता संघ आपण पाहतोय पुढच्या फेरीमध्ये. यावेळी फलंदाजी करणारा नक्कीच गोलंदाजी करणारा संघ पाहायला मिळेल. सुमित इलेवन चिंद्रन संघ. पाहिजे टॉस केला जातो. आमचे मुख्य आयोजक इम्तियाज भाई शेख आणि त्यानंतर मुन्ना शेख यांच्या शुभ हस्ते नियमावली मात्र सादर केली जाते. दोन्ही संघ आपण टॉस बॉक्स मध्ये पाहता. एकीकडे आपण ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली यांच्या अगेन्स्ट खेळताना आराध्य इलेवन टेंबोडे संघाला पाहतो आणि टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे मित्र सोनू सांगडे सर. नक्कीच नक्कीच आपण पाहू शकाल अतिशय चांगली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये आपल्याला किरवली विपक्ष टेंबोडा देवी प्रेमान सामना पाहायला मिळेल. टॉस इज बॉस. नक्कीच टेंबोडे संघ नाणेफेक जिंकले. मायक्रोफोन वरती येत नाही हरकत नाहीये. तर आपण किरवली संघाच्या